बरेचदा धुलीवंदनाच्या दिवशी तरुण हे वेगाने गाड्या चालविणे किंवा दारू पिऊन गाडी चालविणे यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली यावर नियंत्रण आणण्यासाठी गडचांदूर पोलीस स्टेशनतर्फे मोठ्या प्रमाणात कारवाई सुरू झाली आहे. तरी दारू पिऊन गाडी चालवू नये, आपला आनंद व उत्साहाच्या भरात दुसऱ्याला त्रास होणार नाही याची दक्षता घ्यावी असे आवाहन ठाणेदार रवींद्र शिंदे यांनी नागरिकांना केले आहे. होळी, धुलीवंदन व तिथीनुसार छत्रपती शिवाजी महाराज कार्यक्रम या आगामी सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर गडचांदूर पोलीस स्टेशन येथे शांतता कमिटीची बैठक आयोजित करण्यात आली होती. या विविध पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते, शहरातील प्रतिष्ठित नागरिक व पत्रकार बांधवांची उपस्थिती होती. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस बंदोबस्तासंदर्भात माहिती देत ठाणेदार शिंदे यांनी नागरिकांना आवाहन केले. या संदर्भात ठाणेदार शिंदे यांनी लाईव्ह चंद्रपूरला दिलेली ही माहिती. मी सण उत्सव 6 तारखेची होळी, 7 तारखेचं धुलीवंदन, त्यानंतर दिनांक 10 छत्रपती शिवाजी महाराज तिथीनुसार कार्यक्रम, तर याबाबत गड या अनुषंगाने गडचांदूर पोलीस स्टेशनअंतर्गत योग्य तो बंदोबस्त लावण्यात येत आहे. बऱ्याचदा धुलीवंदनच्या दिवशी अनेक तरुण हे वेगाने गाड्या चालवणे किंवा दारू पिऊन गाड्या चालवणे यासाठी पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनामध्ये आपण ते दारू पिऊन गाडी चालवणे यावर नियंत्रण आणण्यासाठी पोस्टे गडचांदूरद्वारे मोठ्या प्रमाणात कारवाई सुरू झालेली आहे. यापूर्वीसुद्धा चालू होती, परंतु या आगामी धुलीवंदनाचा दिवस लक्षात घेता ही कारवाई अजून मोठ्या प्रमाणात होणार आहे. आणि सर्व नागरिकांना, खास करून तरुण वर्गाला आमचे आव्हान आहे का कोणत्याही परिस्थितीत दारूचं सेवन करून गाडी चालवू नये. आणि आपल्यामुळे लहान मुले, महिला, वयस्कर व्यक्ती यांना काही त्रास होणार नाही याची दक्षता घेणे.